शहर असोत वा खेडी किंवा वाड्या वस्त्या डास आमच्याकडे नाहीत असं कोणालाही खात्रीनं सांगता येणार नाही। मात्र मराठवाड्यातल्या काही गावांनी हा चमत्कार घडवून आणला आहे। तिथं डासच काय पण दुर्गंधयुक्त पाण्यामुळे निर्माण होणारे कसलेही कीटक नाहीत, ज्यामुळे जीवघेणा आजार झिका व्हायरस मलेरिया डेंग्यू ताप असा कुठलाही गंभीर आजार या गावामध्ये सापडत नाही। कसा घडवला गावकऱ्यांनी हा चमत्कार, कोणतं तंत्र वापरलं याची ही रोचक कहाणी आहे। टेंभुर्णी हे 1954 पुरातन या ठिकाणी पुनर्वसित झालेलं गाव, पूर्वीपेक्षा जागा कमी मिळाली तरी देखील ऍडजस्ट करून यातील गावकरी राहू लागले। पूर्वीपासून गावात पाण्याचं दुर्भिक्ष, गावात बोरवेल खोदल्या तरी त्या कोरड्याच जायच्या, दूरवरून पाणी आणावं लागायचं। 1986-87 दरम्यान गावातला एक तरुण इंजिनियर बीई झाला, तो गावाचा पहिला उच्च शिक्षित। खूप प्रयत्न करून देखील त्यांना नोकरी लागली नाही, कारण तेव्हाचं झिरो बजेट आडवं आलं। शेवटी गावातच राहून विकास कामांना जुंपण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आणि तो तरुण म्हणजेच या गावचे सरपंच प्रल्हाद पाटील गेल्या 20 वर्षापासून निर्विवादपणे ते गावासाठी राबत आहे। गाव स्वच्छ ठेवण्याचा पहिला संकल्प त्यांनी केला। प्रत्येक घराच्या मोरीतून वाहणारं पाणी हा कळीचा विषय होता। पाटलांनी शोष खड्ड्याबाबत खूप वाचलं होतं, त्यांनी हा प्रयोग राबवला। मात्र काही दिवसांनी शोष खड्डे भरले आणि पुन्हा दुर्गंधी, त्यावर पाटलांनी एक नवीन शक्कल लढवली। साऱ्या गावाला यासाठी राजी करणं खूप अवघड काम होतं असं पाटील हे सांगतात। त्यांनी आधी स्वतःच्या घरी हा प्रयोग केला, तरीही भिंतीत पाणी मुरले, घर पडेल अशी भीती व्यक्त केली जायची। मात्र त्यांच्या प्रयोगाला काही काळ लोटल्यानंतर लोकांना अखेर हे पटलं आणि त्यांनी स्वखर्चाने हा प्रयोग राबवलाय। डासाना गावातून पिटाळणं हा चमत्कारच नव्हे, त्यांचे इतर अनेक फायदे गावाला झाले आहेत। वो जो कैसे डास बढ़ने के जो ये है, जो गंदा पानी टीवी जमा होना रस्ते पे आना, उसकी वजह से मच्छरों की पैदाश बढ़ती, उसके वजह से मच्छरों से फैलने वाले जो आजार है, डेंगू है, उसमें मलेरिया है, फाइलेरिया है, वो बढ़ती। तो वहाँ पे जो पानी का उन्होंने ये किया है तो उसकी वजह से वो पानी ऊपर कहाँ भी जमा नहीं होता, वो जमीन में ये हो जाता, उसका डिस्पोजल हो जाता है। ये जो है ना हमारे गांव में वो कुछ गटार मुक्त शोष खड्डे किए, अच्छा। गटार मुक्त अभियान के अंतर्गत हमारे गांव के सरपंच ने और उनकी जो कमेटी है उन्होंने, अच्छा। तो उसके वजह से पहले जो गंदगी आती थी बाहर, गंदे पानी, साँच पानी, वो जो है तो अंदर ही सब लोगों को यूज पानी का यूज अंदर ही करने लगा रहे, तो उसकी वजह से पानी कुछ बाहर आ नहीं रहे। इसकी वजह से ये हमारे महाराष्ट्र शासन का संत गाड़ी बाबा ग्राम स्वच्छता अभियान 2002 में चालू हुआ। वो अभियान में हमने हमारे गांव में उसमें भाग ले लिया। जब से 2002 के से लेके 2004 तक हमारे गांव में हमने हगंदरी मुक्ति के साथ ये गटार मुक्ति का भी निर्णय ले लिया। और उस टाइम पे गवर्नमेंट का कोई भी अनुदान इसको नहीं था,